तुम्ही आता प्रश्न विचारला, 6 महिन्याच्या बाळाला अंड कसं द्यावं? तुमच्या मुलीचं वजन नॉर्मल आहे, आधी वजन मागे पडलेलं होतं. पहिल्या 6 महिन्यात 100 पैकी 30-30 मार्क होते, पण आता या 2-3 महिन्यामध्ये तिचं वजन वाढायला लागलेलं आहे. आता ती 50% मार्कावर आलेली आहे, म्हणजे 4 चौघांसारखी झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मी जे सांगितलं, वरण भात भाजी पोळीचा कुस्कारा करून दिवसातल्या 4 वेळेला तूप घालून खायला घाला, हे तुम्ही करताय, म्हणून तुमच्या बाळाचं वजन वाढायला लागलं. मी दिलेल्या औषधांनी नाही वजन वाढलं, तुम्ही जे काय खायला घालताय त्याच्यामुळे वजन वाढलं. तुम्ही करेक्ट खायला घालताय, वरचं दूध पाजत नाही, घट्ट अन्न देताय, मिश्रण देताय, 4 वेळा देताय, तूप घालताय, म्हणून वजन वाढलं. आता ह्याच्यापेक्षा जास्त वाढवायचं असेल तर थोडा प्रोटीन्स म्हणजे प्रथिनांचा पुरवठा वाढवायला पाहिजे. प्रथिने म्हणजे शरीराच्या इमारतीच्या विटा आहेत, ज्या आईला आपल्या बाळाच्या शरीराची इमारत मोठी व उंच करायची आहे, तिने बाळाच्या आहारात प्रथिने आहेत याची काळजी घ्यावी. तुम्ही जो प्रश्न विचारला, अंड म्हणजे आदर्श प्रोटीन, आदर्श प्रथिन. आता जर तुमची मुलगी रोज एक अंड खाल्लं, हिनी आता 7 महिन्याची आहे, रोज एक अंड खाल्लं तर वर्षाच्या वाढदिवसापर्यंत ही 8 किलो तर हसत हसत होणार आहे, पण 9 किलोसुद्धा होऊ शकेल, अशक्य नाही. वाढीचं वय वर्षाच्या वाढदिवसापर्यंत असतं, वर्षाच्या वाढदिवसानंतर मात्र वाढ कमी होते, पूर्ण वर्षाला 2-2 किलोने वाढवता येतं. आता आपल्या हातात साधारणपणे 4-5 महिने आहेत वाढदिवसापर्यंत, तोपर्यंत रोज एक अंड द्यायचं. आता अंड खाण्याची या वयाच्या मुलांची पद्धत तुम्हाला माहीत पाहिजे. पोच्ड एग, POACHED, पोच्ड एग म्हणजे कसं करायचं, पाणी उकळायचं गॅसवरती, उकळत्या पाण्यात अंड फोडायचं आणि गॅस बंद करून ठेवायचा आणि ते पूर्ण थंड होऊ द्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये ते आळतं तेवढ्या टेम्परेचरला आणि ते सॉफ्ट आळतं. वरचं पाणी काढून टाकायचं, मग त्याच्या चवीला मीठ आवडत असेल मीठ घाला, पिठीसाखर आवडत असेल पिठीसाखर घाला, मध आवडत असेल मध घाला, चमच्यानी फेटून घ्यायचं. आणि क्वांटिटी किती होते, एवढी एवढीशी होते, 30-40 ml एवढी क्वांटिटी होते, म्हणजे तेवढ्या एका वेळेला पोट भर काही प्रॉब्लेम नाही. आणि तसंच चमच्यानी खायला घालायचं. हा या वयाला अंड देण्याचा पोच्ड एग, सॉफ्ट असतं ते, म्हणजे उकडलेलं अंडंसुद्धा सॉफ्ट आणि हार्ड उकडू शकतो आपण, हे त्याच्याहीपेक्षा सॉफ्ट होतं, म्हणजे याच्यामध्ये पीसेस होत नाही, पण खिरीपेक्षासुद्धा सॉफ्ट होतं हे, आणि लिक्विड नाही राहत, चमच्यानी खायला घालता येणार इतकं घट्ट होतं. असं द्या, म्हणजे मग महिनाभर रोज एक अंड कायमस्वरूपी आता याच्यापुढे सवयच लावा तिला, आणि तिला आवडेल तशी टेस्टमध्ये बदल करा. एखाद्या वेळेला आठवड्याभराने नाही म्हणाली, मग मिठाच्याऐवजी खडी पिठीसाखर घालून बघा. अजून आठवड्याने नखरे केले नाही म्हणाली, मग मध घालून कालवून चाटून बघा, मग तिचे लहरीप्रमाणे बदलत जा.